सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासाठी सांगली पलूस तालुक्यातील ब्रह्मळ सोसायटीला महिला आणि शेतकऱ्यांनी टाळे ठोकले आहे. नियमित कर्जधारकांनाही कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मळ सोसायटीला संतप्त महिला आणि शेतकऱ्यांनी टाळे ठोकलं. महिलांनी अंगावरचे दागिने विकून आणि उसनवार घेऊन कर्ज भरलं. सरसकट नियमित कर्जधारकांनाही विनाअट कर्जमुक्ती मिळावी ही प्रमुख मागणी करण्यात आली. आमचं गेल्या वर्षी कर्ज थकीत होतं. आम्ही सोनं विकून आम्ही कर्ज भरलंय. परत महापूर आला. बरं, महापुरात आम्ही सगळं उद्ध्वस्त झालंय. आणि आता सरकारनं फक्त थकबाकी धरला कर्ज. आता सरकारनं थकबाकी तेवढंच कर्ज माफ करायला लागल्यात. हा, तर आम्हाला किती कर्ज माफ मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही कुलूप गाठले.